नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे CCUTIमधून न्यू पॅन कार्डसाठी कसा अप्लाय करायचा, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर ओपन करायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे CSC पॅन लॉग इन। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला फर्स्ट वेबसाईट ओपन करायची आहे। फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला क्लिक हेअर करायचं आहे, याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या CCID पॅन लॉग इनवर तुम्हाला रिडायरेक्ट करण्यात येईल। त्यानंतर इथे तुम्हाला पॅन अप्लायमध्ये ॲप्लिकेशन फॉर द न्यू पॅन यावर क्लिक करायचं आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला इथं फिजिकली मोडच ठेवायचा आहे। फिजिकल मोडमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स पोस्टाने पाठवायचे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे। जर तुम्हाला स्वतंत्र कोणाचे एका व्यक्तीचे जर काढायचे असेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे। जर तुम्हाला पॅन कार्ड गटाचे वगैरे किंवा कंपनीचे काढायचे असेल तर तुम्ही इथे दुसरा ऑप्शन क्लिक करू शकता। तर आपल्याला इंडिव्हिज्युअल स्वतंत्र काढायचे आहे एका व्यक्तीचे, म्हणून इंडिव्हिज्युअल इथे तुम्हाला नो करायचं आहे। जर तुम्ही डिफेन्स किंवा आर्मीमध्ये असाल तर येस करायचं आहे। जर तुम्ही इथे तुम्हाला नसेल तर नो करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला फिजिकली पॅन कार्ड क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमच्या पोस्टाने पण तुमच्याकडे इथे क्लिक केल्यानंतर येऊन जाईल आणि तुम्हाला ईमेलवर पण मिळून जाईल। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। नंतर इथे श्री श्रीमती जे काही तुमच्या याच्यात असेल, तर माझं मी लेडीजचं काढत आहे म्हणून मी श्रीमती निवडलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचे सरनेम टाकायचे आहे, लक्षात असू द्या। तुम्हाला त्यांचे आडनावच टाकायचे इथे, इथे दिसत पण आहे तुम्हाला लास्ट नेम आणि सरनेम। तर इथे तुम्हाला त्या व्यक्तीचे लास्ट नेम टाकायचे आहे, म्हणजे सरनेम टाकायचे आहे, आडनाव। त्यानंतर इथे त्यांचे स्वतःचे नाव, फर्स्ट नेम जे असेल ते नाव टाकायचे आहे। त्यानंतर इकडे तुम्हाला मिडल नेम टाकायचे आहे। मिडल नेम म्हणजे त्याच्या वडिलाचे नाव, किंवा तुम्ही जर कोणा पत्नीचे काढत असाल तर त्याच्या पतीचे नाव वगैरे इथे ते मिडल नेममध्ये येईल। त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको, आधार कार्डवर जसे नाव असेल तेच स्पेलिंग इथे तुम्हाला टाकायचं आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर खाली इथे तुम्हाला नेम ऑन आ कार्ड असे पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर इथे दुरुस्त करून घ्या। जर तुमच्या आधार कार्डवर जे स्पेलिंग असेल तेच इथे तुम्हाला टाकायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमच्या पॅन कार्डवर असे नाव तिथे प्रिंट इन करून तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला नो करायचं आहे। जर तुमचं नाव अदर नेम नसेल तर तुम्हाला नोच करायचं आहे। त्यानंतर फिमेल मेल फिमेल इथे तुम्हाला जेंडर निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जशी तुमच्या आधार कार्डमध्ये डेट ऑफ बर्थ असेल तीच डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायची आहे, लक्षात असू द्या। आधार कार्डची डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे, अदर दुसरी कोणती पण डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची नाही आहे, लक्षात असू द्या। तर इथे जी पण तुमचं आधी वर्ष निवडून घ्या, त्यानंतर जी तारीख असेल ती आधार कार्डवरची निवडून घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला इथे तुम्हाला रेसिडेंटलच निवडायचं आहे। त्यानंतर इथे तुमचं जे पण स्टेट असेल ते निवडून घ्या, माझं महाराष्ट्र आहे मी महाराष्ट्र निवडत आहे। त्यानंतर खालच्या याच्यामध्ये बी तुम्हाला इथे महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तिन्ही जागी तुम्हाला जे पण तुमचं स्टेट असेल ते निवडून घ्यायचं आहे, लक्षात असू द्या इथे तिन्ही पण जागी। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर चुकायला नको, थोडा काळजीपूर्वक टाका। त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे, तिथे तुम्हाला पुन्हा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड नंबर काळजीपूर्वक टाकायचा आहे, लक्षात असू द्या, नाहीतर तुमचा पूर्ण फॉर्म रिजेक्ट होण्यात येईल। त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। एकदा पूर्ण कन्फर्म करून घ्या तुमचा आधार कार्ड नंबर।
त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करा. नंतर तुम्हाला इथे तुमच्या आधार कार्डवर जसे नाव आहे तेच नाव इथे पण टाकायचे आहे. कॅन्डिडेटचे नाव टाकायचे आहे, ज्याचं आपण पॅन कार्ड काढत आहे त्याचे आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव इथे टाकायचं आहे. आधी त्यांचं नाव, नंतर त्यांच्या वडिलाचे नाव, नंतर त्यांचे सरनेम किंवा पत्नीचे काढत असाल तर तुम्ही तिथे तुमच्या पतीचे नाव लिहू शकता. स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. थोडा फॉर्म हळू भरा पण तुम्हाला पुन्हा त्रास व्हायला नको. तर एकदा पुन्हा तुमची स्पेलिंग व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर एकदा तुमचा फॉर्म पूर्ण व्हेरीफाय करून घ्या की काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे तर नाही झाली आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर चेक करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट यावर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे, इथे पण आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे, इथे पण आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. डेट ऑफ बर्थमध्ये सुद्धा तुम्हाला प्रूफमध्ये आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. नंतर मेकअप पेमेंटवर क्लिक करायचं आहे. मेकअप पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या वॉलेटवर रिडायरेक्ट करण्यात येतील. तिथे तुम्हाला तुमचे CSC चा जो पिन आणि पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुम्हाला तुमचा पिन कोड टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला कस्टमरचा मोबाईल नंबर देऊन द्यायचा आहे. कस्टमरचा मोबाईल नंबर चुकायला नको, थोडा काळजीपूर्वक टाका. नंबर एकदा पूर्ण व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर इथे कस्टमरचा ईमेल आय डी टाकायचा आहे. पण लक्षात असू द्या, कस्टमरचा ईमेल आय डी चालू असायला हवा, कारण त्याच्यामध्ये 3 दिवसानंतर जी प्रिंट येणार आहे ती या ईमेलवरच येणार आहे. जर त्यांचा ईमेल चालू असेल तरच टाका, नाही तर तुम्ही तुमचा स्वतःचासुद्धा मेल आय डी टाकू शकता. त्यानंतर ईमेल पण थोडा काळजीपूर्वक टाका, ईमेल चुकायला नको. इथे तुम्हाला लक्षात असू द्या, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एकदा पुन्हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. नंतर 2 नंबरचा ऑप्शन क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या वडिलाचे सरनेम टाकायचं आहे आणि फर्स्ट नेम आणि त्यांचे मिडल नेम. त्यानंतर किंवा तुमच्या आईचे पण तुम्ही टाकू शकता खाली, आणि एक कोणते पण टाका. त्यानंतर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करा. नंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, तर तुमचा ॲड्रेस जो पण असेल ते टाकून घ्या. बिल्डिंग नेम किंवा वार्ड नंबर तुम्ही टाकू शकता. रुरलसाठी वार्ड नंबर टाका. वार्ड नंबर जो पण असेल ते. नंतर तुमच्या गावाचे नाव व्हिलेज, तर तुमच्या गावाचे नाव इथे टाकायचे आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस जे पण असेल ते पोस्ट ऑफिस टाकून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला तालुका निवड टाकायचा आहे. नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जे पण असेल ते निवडून घ्या. नंतर इथे तुम्हाला तुमचा पिनकोड नंबर टाकायचा आहे. नंतर इथे तुम्हाला ऑफिस नेममध्ये ॲप्लिकंटचंच नाव टाकायचं आहे. जे तुम्ही आधार कार्डवर नाव आहे तेच नाव इथे टाकायचं आहे. लक्षात असू द्या. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तर तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसे नाव असेल तेच नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. नावामध्ये मिस्टेक व्हायला नको, थोडी काळजीपूर्वक टाका. त्यानंतर इथे तुम्हाला वार्ड नंबर टाकायचा आहे, जे पण तुमचा वार्ड नंबर असेल तो. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गावाचे नाव टाकून घ्यायचे आहे, विलेज. त्यानंतर पोस्ट ऑफिस, जे पण तुमचं पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिसचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका टाकून घ्यायचा आहे. नंतर जो पण तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. महाराष्ट्र ॲटोमॅटिकली येऊन जाईल. इथे तुम्हाला तुमचा पिनकोड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे नो इन्कमवर क्लिक करायचं आहे. लक्षात असू द्या, नो इन्कम. त्यानंतर तुमचा पुन्हा फॉर्म एकदा पुन्हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ॲड्रेस वगैरे बरोबर आहे की नाही, नावामध्ये काही मिस्टेक तर असेल तर ते दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचं आहे.
नंतर इकडे तुम्हाला NGP वगैरे कोड येऊन जाईल ऑटोमॅटिकली. त्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला श्री श्रीमती तुम्ही ज्याचे पण पॅन कार्ड काढत आहेत त्याचे आधार कार्डवर जसे नाव असेल तसे नाव टाकून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला पहिले सरनेम टाकायचं आहे, नंतर फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम. तर थोडं स्पेलिंग काळजीपूर्वक टाका, स्पेलिंग चुकायला नको. त्यानंतर इथे तुम्हाला वार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सॉरी, गावाचं स्पेलिंग देऊन घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं पोस्ट ऑफिस टाकून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुकाचं स्पेलिंग वगैरे बरोबर टाका. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जे पण असेल ते निवडून घ्यायचं आहे. नंतर इथे तुम्हाला तुमचा पिनकोड नंबर टाकायचा आहे. नंतर इथे तुम्हाला फर्स्ट नंबरचंच ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचे नाव ॲटोमॅटिकली येऊन जाईल. तर हे नाव स्पेलिंग बरोबर आहे की नाही एकदा पुन्हा व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर इथे तुमच्या गावाचे नाव पुन्हा टाकून घ्यायचे आहे. इथे तुमच्या गावाचे जिथून तुम्ही पॅन कार्ड काढत आहे ते बी कार्ड टाकू शकता. शक्यतोवर तुमच्या गावाचेच नाव टाका. ज्या गावचे कॅन्डिडेट आहे त्याचं त्यांच्याच गावाचे नाव टाका. त्यानंतर एकदा पूर्ण फॉर्म तुमचा व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर एकदा पूर्ण फॉर्म व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करा. इथे तुम्हाला बघून घ्या की आधार कार्ड सिलेक्ट केले आहे की नाही आहे. तर आधार कार्ड तिन्ही जागी आधार कार्ड असायला पाहिजे. त्यानंतर सबमिट यावर क्लिक करा. नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर तुम्हाला हा फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे आणि ह्या इकडला डाउनलोड फॉर्म करायचा आहे. तर आधी हे प्रिंट करून घेऊया. हा फॉर्म प्रिंट करायचा आहे तुम्हाला आणि कस्टमरला द्यायचा आहे. अशा प्रकारे ही प्रिंट निघेल. ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे. त्यानंतर एक फॉर्म पुन्हा तुम्हाला डाउनलोड PDF फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडा वेट करायचा आहे. वेट केल्यानंतर तुम्हाला थोडा इकडे फॉर्म डाउनलोड होत आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुम्हाला पूर्ण फॉर्म बघून घ्या. तर तुम्हाला इथे एक फोटो चिपकवायची आहे. इथे पण एक फोटो, दोन फोटो चिपकवायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला क्रॉस साईन करायची आहे इकडे आणि इकडे ह्या ब्रॅकेटमध्ये साईन करायची आहे. त्यानंतर ह्या बॉक्समध्ये एक तुम्हाला साईन करायची आहे. नंतर एक तुम्हाला याच्या मागे एक आधार कार्डची झेरॉक्स किंवा ओरिजिनल आधार कार्ड स्कॅन करून तुम्हाला त्याच्यामध्ये दोन्ही साईड असायला पाहिजे. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स काढून त्याच्यावर कस्टमरची सिग्नेचर घ्यायची आहे आणि ते पण स्कॅन करायची आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे हे आज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.